तर बघा मित्रांनो, आज आपण आलेलो आहे इथं सिंदखेड राजा इथे. सिंदखेड राजा हे ठिकाण राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थान आहे. खूप छान असं वातावरण आहे इथलं आणि आपण बघूच. मी सुद्धा आज अजून आत गेलेलो नाही आहे, तर बघू आत काय काय आहे ते. तर इथं मातांचा स्टॅच्यू आहे आणि आत एका ठिकाणी कुठंतरी शिवाजी महाराजांचा सुद्धा आहे, तो पण आपण बघू. आज 12 जानेवारी विश्वमाता, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा आज जन्मदिवस. सर्वप्रथम त्यांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आज 2 शब्द या वीर मातेसाठी. असूनही तू एक स्त्री मनाने खूप बलवान होती, न घाबरता मरणाला कधी, जगावे फक्त हेच तू सांगत होती, जगावे फक्त हेच तू सांगत होती. होतीस तू कर्तबगार नि कर्तव्य दक्ष, जाधवांची लेख ठसविला मनात तू कायम, त्यांचा चांगला विचार प्रत्येक, त्यांचा चांगला विचार प्रत्येक. निष्ठा स्वराज्य प्रतिमनी नवता स्वार्थाचा भाव कोठे, होऊनि प्रेरित विचारांनी तुझ्या झोपलेला प्रत्येकजण आज उठे, झोपलेला प्रत्येकजण आज उठे. करतो जोडून दोन्ही कर आऊ साहेब मुजरा तुमच्या चरणी, असेल माझा जन्म मातोश्री तुम्ही केलेल्या उपकारांचा ऋणी, तुम्ही केलेल्या उपकारांचा ऋणी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, माधव घ्या, मुकुंद घ्या. लक्ष्मी घरात येते सोन पावलाने, खुशीत तिच्या रुजते बीज नारायणी. लक्ष्मी घरात येते सोन पावलाने, खुशीत तिच्या बघा. हा असा एवढा परिसर आहे. तर ते मुख्य गेट, त्याच्या आधी एक गेट होतं, तिथं स्टॅच्यू होता आणि नंतर मेन लोकेशन जी पाहायची आहे तर ही आहे राजमाता जिजाऊ जन्मस्थान. तर यामध्ये आपण आतमध्ये बघू काय आहे. तर सुंदर अशी मूर्ती आहे जिजामाता आणि शिवाजी महाराजांची. लॉक आहे त्याला. हे बघा, ही सिस्टीम कशीची आहे काही माहीत तर नाही. हे बघा, असे खूप सारे केलेले आहेत. बहुतेक ते पाण्यासाठी केलेले असेल, पण त्यामध्ये जो आपण पाहिलं तर काहीच दिसत नाही आहे. तर हे जे आहे हे खिडकी आहे, आताच त्या काकूंनी सांगितलं. तर आता याच्या खालीसुद्धा जाता येते आपल्याला. काय सर तिथं काय तिथं
खाली आहे का मार्ग? चला ना मग. बघा हे आहे तळकर, जी टॉर्च लावून देतो मी. आणि आपण जी खिडकी पाहिली होती जे वरच्या साईडनी, तर ही आहे ती खिडकी. बघा वरच्या साईडने पाहिलं होते आपण ती खिडकी. हा याचा बाहेर निघण्याचा दरवाजा.